आयपीएल ची बस फोडल्या प्रकरणी 5 जणांना अटक झाली आहे. कुलाबा पोलिसांनी कारवाई केली आहे. आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्यानं मनसेच्या वाहतूक सेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न केल्याचा मनसेचा आरोप आहे. माझ्या काही महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या माझ्या खंबीर कार्यकर्त्यांनी काल आयपीएलची गाडी ओल्वो गाडी ताजच्या पाठीमागे असणाऱ्या गल्लीमध्ये फोडलेली आहे. परराज्याचे आपल्या महाराष्ट्रातल्या वाहतूकदारांवरती कुठेतरी कुरघोडी करतात. हा एकच नियम लावून जर आयपीएल होणार असेल तर आयपीएल महाराष्ट्रात आता जी सुरू होईल ती होऊन देणार नाही. हा अजूनही माझा शेवटचा इशारा आयपीएलला मी देतो आहे.